नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अधिकाऱ्यांनी केलेलं दुर्लक्ष आणि नियोजन शून्य कामामुळे ठाणेकर नागरिकांच्या पैशांचा अपव्यय. ठाणे गुन्हे शाखा 5 कडून कोकीन आणि मायड्रेफिन ड्रग्सची मोठी कारवाई. 3 नायजेरियन अटकेत आणि ठाणे महापालिकेत आय स्कॅनिंग केलं नाही तर पगार नाही. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेत तापमानात घट नोंदवली जात असतानाच ठाणे जिल्ह्यातही गारठा अनुभवायला मिळतोय. रविवारी थंडीनं मोसमातील निचांक नोंदवलाय, त्यानंतर सोमवारीही तापमानात घट पाहायला मिळाली. जिल्ह्यातील इतर शहरांमध्ये सरासरी 12 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाताळच्या सुट्ट्या आणि थंडीचा अनुभव यामुळे नागरिकांना दिलासा मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशात चांगली थंडी जाणवते. उत्तरेत तापमानात मोठी घट पाहायला मिळाली, तशीच तापमानातील घट ठाणे जिल्ह्यात नोंदवली गेली आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानात घट होत असल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यातही सरासरी 10 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारीही तसाच गारवा जाणवत होता, मात्र तापमानात किंचितची वाढ झाली होती. सोमवारी सकाळी जिल्ह्यात सरासरी 12 सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. बदलापूरमध्ये सर्वात कमी 10 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर शेजारच्या कर्जतमध्ये 10.4 सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. नववर्ष आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. यावेळी पोलिसांकडून बनावट दारू आणि अंमली पदार्थांची खरेदी विक्रीवर कारवाई करण्यात आली. ठाणे गुन्हे शाखा 5 कडून अशाच प्रकारची कारवाई करून शुक्रवारी पहाटे मोठ्या प्रमाणात कोकेन आणि मोफेड्रिन ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या 3 नायजेरियन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यात त्यांच्या हस्तकांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या नाताळ, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी तरुणाईची मौज मज्जा म्हणून विविध पार्ट्यांचं आयोजन होतात आणि त्यात दारूचं इतर अंमली पदार्थांचं देखील सेवन केलं जातं. मात्र या सगळ्या गोष्टींवर आळा बसावा यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कामगिरी करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून काही सम ठाण्यातील कोरम मॉल परिसरात कोकेन आणि ड्रग विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 3 नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले. या 3 नायजेरियन व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडून 60 ग्रॅम कोकेन आणि 70 ग्रॅम मोफेड्रिन ड्रग्स आढळून आले. या कारवाईनंतर पोलिसांनी ओबीसी मँगो स्टॅटलिप प्रॉस्पोरेट ओप्रो संडे ब्रोटन या 3 जणांच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. मुंबईसह नजीकच्या उपशहरात सध्या या अंमली पदार्थांचं जाळं पसरत चाललंय. यावर आळा बसावा यासाठी कडक धोरण राबवण्यात येत आहे. सध्या घटक 5 या 3 नायजेरियन व्यक्तींकडून कोकीन मोफेड्रिन ड्रग्स मोबाईल असा जवळपास 20 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात अशा प्रकारे इतर काही सम खरेदी किंवा विक्री करतायत का किंवा त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे याबाबत तपास सुरू असल्याचं सांगितलं. ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेरच कर्बस्टोन रेलिंग 99 रंगकाम झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ते पदपथाचं कामातून काढून टाकण्यात आलेत. रंगकाम आणि पदपथाचं काम करताना अधिकाऱ्यांकडून योग्य नियोजन नसल्यानं नागरिकांच्या कररूपी पैशाचा सातत्यानं अपव्यय होतोय. दक्ष नागरिक सातत्यानं चुकीच्या पद्धतीनं होत असलेल्या रंगकाम हे वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. पालिका आयुक्तांनी देखील नागरिकांनी पालिकेमध्ये स्वतः येऊन अथवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून काही तक्रार केली तर नागरिकांचं म्हणणं ते ऐकून घेत आहेत. समस्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा असं सांगितलं जात असताना देखील अधिकारी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत. याबाबत आयुक्तांकडेही लेखी तक्रार करूनही अधिकारी नागरिकांना उडबाउडबीची उत्तरं देत आहेत. तसंच रंगकामाची इतकी घाई का, पदपथांचं काम झाल्यानंतरही रंगकाम करता आलं असतं असा प्रश्न राहुल पिंगळे यांनी उपस्थित केला. अधिकारी जर मनमानीपणाने वागत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली आहे. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे,
तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ठाणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आता आय स्कॅनिंग हजेरी अनिवार्य केली असून आजपासून आणि नवीन वर्षात हीच हजेरी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी करायला धरली जाणार आहे. ठाणे महापालिकेत काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांना कडक शिस्त लागावी यासाठी हा निर्णय पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला असून लेट लातीफ कर्मचारी, खाडा करणारे कर्मचारी यांना चांगली शिस्त लागणार आहे. पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं काम सकाळी 10 वाजता सुरू होत असून सकाळी 9:30 पर्यंत या आय स्कॅनिंग मशीनवरती हजेरी लावण्याचं आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे. दरम्यान या सर्व नव्यानं लावण्यात आलेल्या आय स्कॅनिंग मशीनवर पालिका कर्मचारी यावेळी हजेरी लावताना दिसून आले. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी महाराज बिजली पासे जयंतीनिमित्त अखिल भारतीय पासे समाज ठाणे शाखेच्या वतीनं पासे समाजातील होतकरू तरुणांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस सुरत गुवाहाटीला होते त्यावेळेला राज्यातून सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पासे समाज पुढे सरसावला होता. अखिल भारतीय पासे विकास मंडळ राष्ट्रीय उपाध्यक्ष अजय नंदकिशोर पासी, लालचंद सरोज, चंदन सरोज, कमलेश पासवान या पासे समाजातील तरुणांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. पासे समाजातील तरुण मुंबई ठाण्याच्या उपनगरामध्ये मेहनत करून रोजगार करतात. अनेक वर्ष झाली या पासे समाजाची मागणी होती की ठाण्यात पासे समाजासाठी एक समाज भवन असावं आणि झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की ठाण्यात उत्तर प्रदेश भवन उभारलं जाणार आहे. यावेळी अखिल भारतीय पासे समाज ठाणे शाखेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आभार मानण्यात आले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळपडामुळे शेवटी पुन्हा एकदा, अधिकाऱ्यांनी केलेलं दुर्लक्ष आणि नियोजन शून्य कामामुळे ठाणेकर नागरिकांच्या पैशांचा अपव्यय. ठाणे गुन्हे शाखा 5 कडून कोकीन आणि मायड्रेफिन ड्रग्सची मोठी कारवाई. 3 नायजेरियन नाटकेत आणि ठाणे महापालिकेत आय स्कॅनिंग केलं नाही तर पगार नाही. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तो मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.